कसे आहात विद्यार्थी मित्रांनो, आनंदी रहा, अभ्यास करत रहा। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण एक्झाम मोड डिसिजनबद्दल पाहणार आहोत, SPPO। तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, येणाऱ्या आलेल्या अपडेटनुसार आपण पाहत असाल की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयाच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक यांनी दिली आहे। तर तुम्ही जर फायनल इयरचे स्टुडंट असाल SPPO चे, तर तुमच्यासाठी चांगली आनंदाची बातमी आहे की तुमच्या एक्झाम ह्या ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहे, पण त्या कोणत्या, विंटर ऑक्टोबर नोव्हेंबर 2021, म्हणजे त्याची फर्स्ट सेम ऑक्टोबर नोव्हेंबर 2021 फर्स्ट सेम ॲकॅडमिक इयर 21-22, ठीक आहे। तर सेकंड सेमबद्दल म्हणजे समर एप्रिल मे 2022बद्दल अजून कोणतीच अपडेट आली नाही, तर ती आल्यानंतर मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन, ठीक आहे। सो विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आता ऑनलाईन ऑफलाईनमध्ये टाईमपास करू नका। मी ह्या आधी पण सांगितलं की फर्स्ट सेम तुमची ॲकॅडमिक इयर 21-22 ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहे, ठीक आहे। तर आता ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत अभ्यासाला सुरुवात केली नसेल, तर रिक्वेस्ट करतो त्यांना की अभ्यासाला सुरुवात करा, कारण पहिल्यासारखं ऑनलाईन एक्झाम नसणार आहे, फुल्ली प्रॉक्टेड असणार आहे आणि येणारे MCQ पण हार्ड असतील। सो ही ऑनलाईन एक्झाम लाईटली घेऊ नका, व्यवस्थित एक्झाम द्या, वेळोवेळी तुम्हाला गाईड करत राहील, ठीक आहे। बरेच विद्यार्थी ऑनलाईन एक्झाममध्ये मिस्टेक करत असतात, परत त्यांना रिएक्झाम वगैरे असले गोष्टी करू नका। फर्स्ट अटेम्प्टमध्ये ऑनलाईन एक्झाम पास करा आणि चांगल्या पद्धतीने अभ्यास करा, ठीक आहे। तुमचे काही क्वेश्चन असतील ते आपल्या यूट्यूब चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी योग्य ते आन्सर देण्याचा प्रयत्न करेन, ठीक आहे। अशाच अपडेट, आणि जर तुम्ही जर आपला हा चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज आपला हा चॅनल सबस्क्राईब करा। विद्यार्थी मित्रांनो, अशाच न्यू अपडेट्स मी देत असतो, तुम्हाला जर माझं काम आवडत असेल आणि आपल्या चॅनलला तुम्हाला ग्रोथ करायची असेल तर प्लीज आपला हा चॅनल सबस्क्राईब करा, ठीक आहे। अशाच अपडेट्स भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, टेक केअर।